त्यांनी काय बोलू नये, आपलं हाय ते ना सगळं आमदार बिमदारांचं जेवण खावून घालायचं आणि मग मुख्यमंत्री भलते जेवणार। केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचं सँडविच झालंय। शिवसेना नेते आणि खासदार संजू राऊत विरुद्ध भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या या वादात आता राणे यांची मुंबई आणि सिंधुदुर्ग येथील घरे अडचणीत आली आहेत। एवढंच नाही तर त्यांनी दिशा सालियांबाबत केलेल्या वक्तव्यांची चौकशी करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पातळीवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपसोबत लढताना दिसलेत। शिवाय शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला आरोप प्रत्यारोपांचा सामना आजही सुरूच राहिलाय। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे, तर राणेंच्याच मालवण येथील नीलरत्न बंगल्याचं बांधकाम सीआरझेडचं उल्लंघन करून केलं असल्याचा आरोप देखील केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दखल घेतल्यानं राणे कुटुंबियांची मुंबईपासून मालवणपर्यंत धावपळ पाहायला मिळतीय। संजू राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केलेत, त्याला धारदार असं प्रत्युत्तर दुसऱ्या दिवशी नारायण राणे यांनी केलंय। त्यानंतर राणे हेच शिवसेनेच्या टार्गेटवर आलेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।